ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या शिवानंद कुंभार याला अटक स्वस्त स्टील सिमेंट व रोग गुंतवणुकीवर आकर्षक परतव्याच्या आमिषाने महाराष्ट्र कर्नाटक राज्यात गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या शिवानंद कुंभार याला बेळगाव पोलिसांनी मुंबईत अटक केली वर्षभरापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या भामट्याला पकडून आज येथील तो यापूर्वी राहत असलेल्या चौकशी केली हवालामार्गे रक्कम पाठवणाऱ्या इचलकरंजी येथील कार्यालयात शिवानंदाच्या आमिषाला फसून अनेक बडे व्यापारी बांधकाम व्यावसायिकांनी कोणत्याही कागदपत्राशिवाय कोठ्यावधी रुपये त्याच्या हातात सोपवले होते इचलकरंजी याड्राव येथील सुमारे पंचवीस कोटी रुपये गुंतवणूक केलेल्या बड्या व्यावसायिकांचे यामुळे धाबे दनानले होते तर महाराष्ट्रासह कर्नाटकातील गुंतवणूकदारांचा आकडा हा दोनशे कोटी रुपयांच्याही पुढे जात असल्याची चर्चा आहे मात्र पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार देण्यास अद्याप कोणीही पुढे आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे सोळा जुलै दोन हजार एकवीस रोजी त्याने स्वतःच्या नावावरील येड्रॉव मधील मिळकत विकून टाकली त्याच्या सहकार्याने त्याला बंगरुळपर्यंत पोहोचवल्याचीही चर्चा होती त्याचा फोन नॉट रिचेबल झाल्यानंतर गुंतवणूकदारात खळबळ उडाली त्याला बेळगाव पोलिसांनी अटक केल्याची बातमी समजल्यानंतर गुंतवणूकदारातून समाधान व्यक्त होत आहे मात्र त्याच्याबाबत बहुतांशी गुंतवणूकदारांकडे पैसे दिल्याचे कोणतेच पुरावे नसल्यामुळे येथील पोलिसात तक्रार दाखल अद्याप झालेली नाही त्यामुळे परतावा कसा घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे महानकर न्यूजसाठी इचलकरांची फोन निखिल भिसे